friends, once again a very warm welcome to all of you. And today we are going towards remaining subtypes of the present tense. The first one, that is the present perfect tense, purna vartaman kaal. And second is present perfect continuous, yalaach apan chalu purna vartaman kaal ase mhanto. Ya kaalanche vapar apan examples madhunach pahnar ahot. First of all, we have to go towards the formulas of these subtypes. The formula of present perfect tense is subject plus has, have plus V3 and plus object. Here two auxiliaries or two helping verbs are here, has and have. When we are using has, when the subject is third person singular, means he, she, it, that time we are using has. And for remaining personal pronouns, we are using have. So we have to keep in our mind that when we have to use have and when we have to use has. Then the first example, I will just read the example and then I will tell you the use of the example. I have completed my work. मी माझं काम पूर्ण केलेलं आहे. वाक्य वाचल्यानंतर आपल्याला कळतं अगदी थोड्या वेळापूर्वी ही क्रिया पूर्ण झालेली आहे. तर वापर असा आहे, नजीकच्या वर्तमान काळात जेव्हा एखादी क्रिया पूर्ण होते तेव्हा आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करतो. आता आपण दुसरे एक्झाम्पल पाहूया आणि दुसऱ्या एक्झाम्पल मधून त्याचा वापर पाहूया. सेकंड, आय हॅव नोन हिम सिन्स 2010. मी त्या व्यक्तीला 2010 पासून ओळखतो. 2010 ही खरं तर भूतकाळामधली क्रिया आहे, पण आता आपण त्याचा संबंध वर्तमानाशी जोडतो आहोत. वापर असा आहे, भूतकाळातली एखादी क्रिया ज्याला होऊन बरीच वर्ष झालेली आहे पण त्याचा संबंध जेव्हा आत्ता असतो त्यावेळेस तिथं प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर केला जातो. सेकंड टेन्स इज प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हियर द फॉर्म्युला, सब्जेक्ट हॅज हॅव बीन व्ही आय एन जी अँड ऑब्जेक्ट. हियर बीन इज ऑल्सो वर्किंग एज अ ऑक्झिलरी ऑर हेल्पिंग वर्ब अँड हॅज अँड हॅव दीज आर ऑल्सो द हेल्पिंग वर्ब्स. देन हाऊ वी कॅन जस्ट कन्स्ट्रक्ट द एक्झाम्पल, शी हॅज बीन लर्निंग इन आर स्कूल सिन्स 2014. ती आमच्या शाळेमध्ये 2014 पासून शिकते आहे. 2014 ही भूतकाळातली एक सुरू झालेली घटना आहे, सुरू झालेली एक गोष्ट आहे, पण अजून सुद्धा ती चालू प्रक्रियेमध्ये आहे आणि डेफिनेटली एखाद्या दिवशी ती प्रक्रिया पूर्ण होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचा वापर करतो. भूतकाळामध्ये किंवा नजीकच्या वर्तमान काळामध्ये एखादी गोष्ट चालू झालेली आहे आणि आपल्याला निश्चितपणानं माहीत आहे की ती थोड्या कालावधीनंतर पूर्ण होणार आहे, त्यावेळेस आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा वापरत असतो. वी कॅन कन्स्ट्रक्ट अनादर एक्झाम्पल्स फॉर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस ऑल्सो. जेव्हा आपल्याला याचे वापर अधिक चांगल्या रीतीने समजतात डेफिनेटली आपण त्याचा वापर आपल्या कम्युनिकेशनमध्ये, आपल्या कॉन्व्हर्सेशनमध्ये अगदी चांगल्या रीतीने करू शकतो. ओके फ्रेंड्स, टुडे वी हॅव लर्न्ड अबाउट प्रेझेंट परफेक्ट अँड प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. यू हॅव टू कन्स्ट्रक्ट 5 सेंटेन्सेस ऑफ ईच सबटाईप्स. ओके, थँक्यू.